किमान वेतनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू असे प्रतिपादन कामगार नेते नरसय्याड मास्तर यांनी केलं. विडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन सरकारवर सातत्यानं दबाव टाकल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारनं विडी कामगारांना सुधारित किमान वेतन जाहीर केलं. त्यानुसार दर हजारी विड्यास किमान वेतन व विशेष भत्त्यांसह 288 रुपये निर्धारित करण्यात आले आहेत, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाहीये. आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत लढाऊ नगरसेवकांना कामगारांचे प्रतिनिधी पाठवल्यास किमान वेतनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू आणि श्रमिकांचा बंगला पंतप्रधान यांच्या हस्ते हस्तांतरण करू असा आशावाद माजी आमदार नरसय्या अडम यांनी व्यक्त केले. एवढंच पंतप्रधानांनी विचारलं. दुसऱ्या दिवशी मला बोलावलं त्या अजित पवारने, मास्टर काय गमत केला हो, पंतप्रधान मला विचारू लागला पैसे द्यायला. मी सत्री 2022 ला होतं गमत बघा. तुमचा फायदा कसं झाला विचार करा. मूळ योजनेमध्ये पायाभूत सुविधेकरता 25% म्हणजे 300 कोटीला जवळजवळ 75-80 कोटी रुपये आपण आले असतं. दरम्यान कॉम्रेड मीनाक्षी साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष यशोदा दंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान व्यासपीठावर व्यंकटेश कोंगरे, सिद्धप्पा कलशेट्टी, कुरुमय्या मेत्रे, रंगप्पा मरड्डी, विजयलक्ष्मी महेशन आदी उपस्थित होते. यावेळी सीटूचे महासचिव ॲडव्होकेट MH शेख यांनी मार्गदर्शन केलं. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं.